दादा एक मिनिट गोष्ट मोबाईल आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक किरण बकाले या हरामखोराने मराठा महिलांविषयी जे अश्लील असभ्य आणि लज्जास्पद वक्तव्य केलेलं आहे याबाबत पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका दाखवली आहे आणि बकाले सारखा हरामखोर मोकाट फिरतो आहे. न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाला जाग आलेली नाही. त्याला तातडीने अटक करणं गरजेचं आहे. त्याशिवाय या समाजातला संताप कमी होणार नाही. बकालेच्या वक्तव्याविरुद्ध मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजामध्ये प्रचंड मोठा असंतोष निर्माण झालेला आहे आणि याचा विपरीत परिणाम कायदा आणि सुव्यवस्थेवर होऊ शकतो भविष्यात महाराष्ट्रामध्ये. म्हणून पोलीस प्रशासनाने बकालेला तातडीने अटक करावी या मागणीसाठी इथे मराठा आत्मसन्मान अभियानाअंतर्गत महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि जिल्हाभरातून हजारो मंडळी या मोर्चात सहभागी होत आहेत आणि बकालेला तातडीने अटक करा, बकालेची सखोल चौकशी करून त्याला कायमस्वरूपी बडतर्फ करा आणि अशा प्रवृत्तीला महाराष्ट्रातून खेचून काढा. कारण हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, हा महाराष्ट्र पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये जर महिलांचा अवमान एक जबाबदार अधिकारी ज्याच्याकडे दंडाधिकाऱ्याचे अधिकार होते असा अधिकारी जर बोलत असेल तर याच्यासारखी शर्मेची गोष्ट महाराष्ट्र शासनासाठी नाही. म्हणून तातडीनं त्याला अटक करावी अशी मागणी हजारो लोकांच्या वतीनं आम्ही मराठा आत्मसन्मान अभियानाअंतर्गत करतो.
माझं नाव अशोक शिंदे, संयोजक। किरण कुमार बकालेने मराठा समाजाबद्दल अश्लील हीन वक्तव्य केलं, त्याला जवळपास 17-18 दिवस झालेले आहेत। बकालेवर फौजदारी गुन्हा दाखल आहे। अशा परिस्थितीत बकालेला अद्याप अटक झालेली नाही। बकालेवर केवळ निलंबनाची कारवाई झालेली आहे। बकालेला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करणं गरजेचं आहे, कारण बकाले हा एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेला पोलीस अधिकारी, आणि अशा महत्त्वाच्या पदावर कार्यरत पोलीस अधिकाऱ्याच्या मनात जातीविष भिनलेलं असेल, कुठल्याही समाजाबद्दल कुठल्याही जातीबद्दल त्याच्या अंतकरणात द्वेष असेल, तर असा अधिकारी समाजातील गोरगरीब नागरिकांना न्याय देऊ शकत नाही। आपण कल्पना करा, या मागे बकालेला मराठा समाजाबद्दल बकाल्याच्या मनात इतकी द्वेषाची भावना आहे, तर या बकालेने यापूर्वी त्याच्या कार्यकाळात त्याच्याकडे न्याय मागायला आलेल्या गोरगरीब मराठा बांधवांना कसा न्याय दिला असेल। त्यामुळं असा जात्यंध, असा विकृत अधिकारी, त्याला सेवेत कार्यरत राहण्याचा कुठलाही अधिकार उरत नाही। म्हणून बकालेला कायमस्वरूपी सेवेतून बडतर्फ करून त्याला तात्काळ अटक केली पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत त्याला पाठीशी घातलं गेलं नाही पाहिजे। आणि पोलीस प्रशासनाने मराठा समाजाचे आंदोलनं होणार नाहीत, मराठा समाजाच्या आंदोलनांमध्ये दुही निर्माण होईल, असे काही डावपेच खेळण्याऐवजी बकालेवर ठोस कारवाई करावी आणि पोलीस प्रशासनाची मलिन होणारी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन करीत आहोत। आणि जर ठोस कारवाई झाली नाही तर हा विषय महाराष्ट्रभर पेटल्याशिवाय राहणार नाही। मी संजीव बोर पाटील, शिवप्रहार या सामाजिक संघटनेचा संस्थापक आणि मराठा क्रांती मोर्चाचा राज्य समन्वयक, अहमदनगर। हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।